आमचं सरकार येऊन 3 महिने झाले तरीही एक फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न होतो आहे की महाराष्ट्रातनं उद्योग चालले आहेत. आणि या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची इकोसिस्टीम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्या इतके 4-5 HMV पत्रकार हे एकत्रितपणे HMVचा अर्थ विचारता तुम्ही तर हिज मास्टर्स व्हॉइस, त्यांचे मास्टर कोण आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे हे काही HMV पत्रकार असे मिळून या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय. एक तर 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये, वसुली, इतके भयानक कांड झाले की कोणीही महाराष्ट्रात यायला तयार नव्हतं, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला तयार नव्हतं. आणि ही जी महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी आहे ती घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आपण बघितलं असेल मागच्याच कॅबिनेट सबकमिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना आम्ही मान्यता दिली आहे. दुर्दैवाने HMV कोणीही ते ट्विट केलं नाही, पण आपल्यापैकी अनेकांनी ते दाखवलं आहे, सांगितलेलंही आहे. आणि आज पुन्हा एकदा 25,000 कोटी रुपयाचे प्रपोजल एका मीटिंगमध्ये आमच्या सरकारने मंजूर केले आहेत, ती महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक आहे. आता याचवेळी माझा हा सवाल आहे, गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. बाप याकरता म्हणतो की आजपर्यंत देशामध्ये जेवढी मोठी गुंतवणूक कधीच झाली नाही, एवढी सिंगल गुंतवणूक, आणि त्याही गुंतवणुकीमध्ये 75% हिस्सा केंद्र सरकारच्या कंपनींचा, इतकी सेफ गुंतवणूक, 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे. रिफायनरी होणारच आहे, पण कदाचित ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते काही भाग, अशा चर्चा चाललेल्या आहेत. अर्थात आम्ही तो प्रयत्न करूच की पूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे. आज माझा त्यांना सवाल आहे की तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा. आलेली गुंतवणूक सरकारची, ही तर MOU ची गुंतवणूक येते नाही येत, 35% येते, पण जी आलेली गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तुम्ही परत पाठवली आणि या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलं, ते लोक आज या ठिकाणी बोलतायत याचं मला आश्चर्य वाटतं. आणि याचं अधिक आश्चर्य वाटतं की ही गुंतवणूक जात असताना कुठलेही HMV बोललेले नाहीत, साधा ट्विट देखील त्यांनी केलेला नाही. महाराष्ट्राप्रती आताची जी संवेदना दिसते आहे ती त्यावेळेस नेमकी कुठे गहाण होती आहे मला कल्पना नाही, पण मी काय त्यांना दोष देत नाही, ते काही माझ्यालेखी खूप महत्त्वाचे लोक नाहीत. आता आपण जो नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न झाला त्याकडे येऊया. पहिलं फॉक्सकॉन. फॉक्सकॉनच्या संदर्भात तसं यापूर्वी देखील मी सगळं सांगितलेलं आहे, पण
हे बघा आता तत्कालीन मंत्री म्हणतात सुभाष देसाई फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. कोणाच्या काळात म्हटलं आहे? उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हटलं आहे. उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये मंत्री सुभाष देसाईंना जरी माहिती होतं की फॉक्सकॉन येत नाही आहे, हा प्रकल्प आता गेलेला आहे, तर ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस असं का त्यांनी भूमिका घेतली किंवा शिवसेनेने किंवा काँग्रेसने किंवा एन सी पीने भूमिका का घेतली की या सरकारच्या काळात गेला? तुम्हाला तर माहिती होतं, हे तर या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे. याचाच अर्थ पहिला फेक नरेटिव हा फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेलं. खरं म्हणजे एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. ते सगळे स्टेटमेंट मी जमा केले आहेत तेव्हाच्या उद्योग मंत्र्यांचे. नाणार, त्याला रिफायनरी प्रकल्प आपण म्हणूया, तो रिफायनरी प्रकल्प आम्ही करणारच. असं आहे, आता ती नाणार आहे का म्हापसू आहे का कुठली जागा आहे, काही गावं वगळणार काही गावं घेणार, पण तो करणार. नाही, गुजरातचे दिसतात आपल्याला, आपल्या काही लोकांच्या गुजरातचा चष्मा लागलाय त्याच्यामुळे गुजरातचे दिसतात. युपीत प्रोजेक्ट झाले, तमिळनाडूला प्रोजेक्ट झाले, आता हा हैदराबादला गेला सॅफ्रॉनचा. गुजरात जास्त दिसतो, तो सोयीचा आहे बोलायला. नाणार कॅन्सलेशनची आम्ही अनाऊन्समेंट केली नाही. मी माझे त्या दिवशीचे अनाऊन्समेंट पहा, रिफायनरी महाराष्ट्रातच होईल, नाणारचा जो भाग आहे तो आम्ही त्यातनं काढतो आहे, ही अनाऊन्समेंट होती. त्यामुळे आम्ही कॅन्सलेशन कधी अनाऊन्स केलं नाही आणि आम्ही ते कॅन्सल होऊ देणार नाही. खोटा नरेटिव्ह 3 दिवस चालतो, खरं नेहमीच चालतं. मी जरा 3 दिवस सूरजकुंडला होतो त्याच्यामुळे मला उशीर झाला आहे. खरं आहे की 4 दिवसापूर्वीच ही व्हायला पाहिजे होती, पण मी ऑल इंडिया आपले जे होम मिनिस्टर्स कॉन्फरन्स होती सूरजकुंडला त्याकरता जो जो 3-3.5 दिवस तिकडे होतो. असं आहे, फॉक्सकॉन ही काही सरकारी कंपनी नाही आहे, त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट असतात, त्या त्यावेळी जिथे त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट प्रोटेक्ट होतील त्या ठिकाणी ते जातात. नाही, मी पुन्हा प्रश्न विचारतो, सेमी कंडक्टर प्रकल्पाबद्दल शिवसेनेच्या सरकारने पाठवलेलं एक पत्र दाखवा. काही नाही आहे, काही त्यांनी केलं नाही आहे. आणि जी चर्चा झाली होती म्हणजे तीच चर्चा कंटिन्यू होत, आमच्या काळातलीच चर्चा कंटिन्यू होत आली होती, त्यांच्या काळामध्ये उलट कॅबिनेटचा निर्णय घ्या आणि आम्हाला पॅकेज द्या असं ज्यावेळेस वेदांतांनी सांगितलं, त्यांनी कॅबिनेटचा निर्णय केला नाही. त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही आधी निर्णय करा मग आम्ही कॅबिनेटचा निर्णय घेतो. तिकडे गुजरात कॅबिनेटचा निर्णय घेऊन मोकळवला, आम्ही आल्याबरोबर आम्हाला हे समजलं आम्ही कॅबिनेटचा निर्णय केला. हे शेवटचे प्रयत्न आम्ही केले, त्यांना चिंताच नव्हती, त्यांनी काहीच केलं नाही आहे, त्यामुळे त्यांना आरोप करायचा अधिकारच नाही. त्यांनी घालवलेला प्रकल्प आहे,